आल्या आल्या, या सरपंच भाई. राम 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 मंडळी, राम राम. जरा उशीरच झालं बघा, बसा 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 बसा. आओ, आपलाच कार्यक्रम आहे मंडळी. आमच्या एका हाकेला ओ देऊन तुम्ही समजेहित लगोलग आलात. लई लई आभार बघा, आम्हाला ठाव आहे. तुम्हा समजेंच्या मनात एक प्रश्न असणार, सरपंच बाईनी अशी लगोलग मीटिंग का बरं बोलवली, सभा का बरं भरवली. मी सांगते, ती एक मन आहे नव, आईची माया आणि पोर जाई वाया. आमच्या रावसाहेबांच्या बाबतीत असं झालं बघा, जरा लाडवलंच आम्ही त्यासनी. गावातल्या पोरीबाईंची व्रत म्हणजे आमची इज्जत. तिथं कोणी काही वंगळ काम केलं तर मी सरपंच त्याला सोडणार नाही बघा. मग माझं पोर का असणार ते? गावातल्या पोरी संघ जे काही झालं ते आम्हाला आवडलेलं नाही. आणि आमच्या राज्यात असं करणाऱ्याला शिक्षा 24/7 ची मिळणार. मिळणार म्हणजे अहो, दिलीच आम्ही आमच्या पोराला शिक्षा, घराबाहेर काढलं बघा. आता पुढं जाऊन जवा त्याला त्याची चूक उमजल, पश्चाताप होईल, खरा खुरा पश्चाताप. तवा ही आई घरात घेणार त्यासनी, कळले का? वा, बरं झालं त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे इथं सगळं गाव गोळा आहे मला वाटत. आता माझी जयदेव गौरी मला सापडतील, नक्की सापडतील. नाही, मला व्यवस्थित शोधलं पाहिजे. या गावात बाईला न्याय मिळतो, तिचा सन्मान होतो, लय मानाने जगतात आपल्या गावातल्या बायका. म्हणून हा कार्यक्रम आज गावातल्या समध्या पोरी बाईना सन्मान करणार आहे, सत्कार करणार आहे, उच्ची साड्या देऊन सत्कार करणार आहे बघा. सत्काराला सुरुवात करूया तर गावातल्या पहिल्या पोरीचं नाव आहे गौरी. गौरी नाही होय. गौराबाई कोण म्हणायची, काय भानगड आहे तिची? रावसाहेब म्हणत होते नित्यादित दिलं तुम्ही ते काय ते गौराबाई. हा, गौराबाई अशी हाक मारित होता. गौराबाईची काय भानगड आहे हो? माझी गौरी कुठं? ही म्हातारी तर गौरी जयदीपच्या कोड्याचं उत्तर नाही ना.